नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बाहेरचा डोसा खायला तर सर्वांना खूप आवडते पण घरी बनवलेला डोसा खायला कोणालाही आवडत नाही सर्वांचे म्हणणे एकच असते डोसा हा बाहेरच्यासारखा परफेक्ट झालेला नाही तर आज आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने डोसा तव्यावर कसा घालायचा तो पाहणार आहोत अशा पद्धतीने डोसा घातला तर खूप पातळ आणि कुरकुरीत होतो त्यासाठी मी सर्वात अगोदर गॅसवर दोश्याचा तवा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यावर आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊया एकदम गरम तव्यावर जर दोसा आपण टाकला तर डोसा हा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पाणी शिंपडून आपण ते कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे डोसा हा तव्यावर घालताना गॅस हा पूर्ण कमी करून घ्यायचा आहे त्यानंतरच याच्यावर आपल्याला दोसा घालून घ्यायचा आहे मी पड़ी ते अगोदर पळीने डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी एक पळी डोशाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि पळीने ते व्यवस्थित असे गोल फिरवून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे पळी बिलकुल उचलायची नाही जर पळी उचलली तर पीठ हे पळीला चिटकेल त्यामुळे पळी न उचलता हलक्या हाताने आपण हा डोसा व्यवस्थित असा गोल करून घेतलेला आहे इथे थोडासा पातळ डोसा झाला होता त्यामुळे अगदी थोडेसे पीठ टाकून मी ते व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आता डोसा टाकून झाल्यानंतर लगेच तेल टाकायचं नाही डोसा टाकल्यानंतर वरून थोडासा कोरडा झाल्यानंतर आपण याच्यावर एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपण हे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल टाकून झाल्यानंतर एक तीन चार मिनटं हा डोसा आपल्याला असाच भाजण्यासाठी ठेवायचा आहे आता याच्यावर आपण थोडासा गरम मसाला टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाला टाकून घेऊ शकता डोसा भाजताना गॅस हा फुल ठेवायचा आहे जर डोसा कमी गॅसवर भाजला तर तो सुद्धा व्यवस्थित भाजला जाणार नाही त्यामुळे गॅस हा फुलच ठेवायचा त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालते आता पाहू शकता तुम्ही डोसा हा वरून थोडासा भाजला गेल्यासारखा दिसत आहे तेव्हाच आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे आता डोसा व्यवस्थित भाजलेला आहे याला आपण काढून घेऊया अगोदर हलक्या हाताने आपण कडा काढून घेऊ एकदम सहज आणि पटकन असा हा डोसा निघतो आता डोसा सगळ्या बाजूनी निघाल्यानंतर आपण याला काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि छान असा कलर आलेला डोसा आपला तयार झालेला आहे मी याला काढून घेते आता आपण दुसरा डोसा बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅस अगोदर एकदम कमी करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि ते कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे पाणी शिंपडल्यामुळे आपला तवा हा थोडासा थंड होईल त्यानंतर आपण एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये डोशाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ या तव्यावर टाकून घेतलेलं आहे त्यानंतर या पिठावर आपल्याला वाटी ठेवून अलग हाताने हे पीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे याचा डोसा बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही वाटी ही जास्त दाबून फिरवली किंवा वाटी उचलली तर आपला डोसा हा व्यवस्थित होणार नाही पीठ हे वाटीलाच लागेल आणि डोसा टाकून झाल्यानंतर गॅस हा पूर्ण फुल करून घ्यायचा आहे आणि वरून कोरडा झाल्यानंतरच याच्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तरच आपला डोसा हा व्यवस्थित होईल डोसा टाकताना या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा पीठ टाकताना गॅस एकदम कमी असले पाहिजे आणि डोसा पूर्ण टाकून झाल्यानंतर गॅस हा फुल करूनच आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे तरच आपला दोसा हा बाहेरच्यासारखा पातळ आणि कुरकुरीत होईल अशाच पद्धतीने तुम्ही दोसे एकदा घरी नक्की करून बघा ते खूप छान होतील आणि ते कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाला टाकून घेतलेला आहे आणि दोन तीन मिनटं हा दोसा आपण भाजून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता वरून तो भाजल्यासारखा दिसत आहे त्यानंतरच आपण हा डोसा काढून घेऊया अगोदर साईडच्या कडा काढून घ्यायचे त्यानंतर आपण हा दोसा काढून घेऊया हा पण डोसा एकदम पातळ आणि कुरकुरीत झालेला आहे मी इथे दोशासोबत सांबर आणि चटणी पण बनवून घेतलेली आहे त्यासोबत हा दोसा आपण काढून घेतलेला आहे मी इथे तुम्हाला दाखवले पण आहे की आपला दोसा किती पातळ आणि कुरकुरीत झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच इजी एंड क्विक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद